चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असली तरी या जिल्ह्याच्या सर्वच भागात अवैध दारू विक्री सुरूच आहे. सिंदेवाई तालुका देखील यापासून अलिप्त राहिलेला नाही. सिंदेवाई शहरातील सुधाकर मोहुर्ले आणि पंकज बडवत्री या दोघांनी अवैधरित्या देशी दारूचा साठा आपल्या घरी ठेवला होता. ही गुप्त माहिती मिळताच सिंदेवाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक वाकडे, पोलीस हवालदार मोरेश्वर देशमुख, कावडे, राहुल रहाटे, दिंडे आदींनी छापा टाकून तब्बल 3.5 लाख रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. प्रशांत गिडाम, जय विदर्भ न्यूज, सिंदेवाई. दरम्यान आम्हाला एक गोपनीय माहिती भेटली की बा या ठिकाणी 50 पेटी देशी दारूचा माल गाडीतून उतरत आहे म्हणून. आम्ही ती मीटिंग तशीच ठेवली आणि लागलीच वाहनात, पोलीस वाहनात बसून आम्ही 5-6 कर्मचारी, एक अधिकारी घेऊन आम्ही घटनास्थळी पोहोचलो असतो. आम्हाला 35 ते 36 पेट्या देशी दारूच्या मिळून आल्या व 2 आरोपी भेटले. जवळपास आम्ही आरोपी आणि 35 ते 36 पेट्या देशी दारू घेऊन पोलीस स्टेशनला आलो आणि पुढील कारवाई करत आहोत. 2 आरोपी अटक केलेले आहेत.